कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति अवमानकारक लिखाण केल्यामुळे धामोरी गावामध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचा निषेध म्हणून संपूर्ण धामोरी गाव कडकडीत बंद करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असं की धामोरी गावामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक लिखाण केल्यामुळे सदरची बाब सकाळी काही व्यक्ती स्वच्छतागृहात विधी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना लक्षात आली. त्यानंतर संपूर्ण धामोरी गावामध्ये घटनेची चर्चा पसरल्यानंतर संपूर्ण आंबेडकर जनता एकत्र होऊन गाव बंद करण्यात आलं. यावेळी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे फौज फाट्यासह धामोरी येथील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी संतापलेल्या नागरिकांना समजावून सांगून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवाहन करीत शांतता राखण्याचं आवाहन केलं. शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी येऊन सदरच्या घटनेची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रशेखर कुलकर्णी, सरपंच बंडू भाकरे, पोलीस पाटील विजय ताजने, भागवत माळी, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास आहिरे, आरपीआयचे जितेंद्र रणछूर, बाळासाहेब वाकळे, सलीम पठाण, संजय वाघ, शिवाजी घुले, बाबासाहेब वाणी, राजू माळी, राजेंद्र जगझाप, भानुदास जगझाप, सतीश परहे, बाळासाहेब कचरे, अमोल वाणी, हरिभाऊ तुंबारे, मुस्तफा शेख आदी नागरिकांनी संतापलेल्या आंबेडकरी जनतेला शांत राहण्याचं आवाहन करून आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरता संपूर्ण गाव आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं निषेध सभा घेऊन ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी सरपंच बंडू भाकरे, आरपीआयचे जितेंद्र रणशूर, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास आहिरे, सुभाष आहिरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रशेखर कुलकर्णी, भगवान माळी, नारायण मांजरे, बाळासाहेब आहिरे आदींनी आपल्या प्रतिक्रिया देऊन निषेध व्यक्त केला. जातीय संघर्षाचा नाही, आमची भूमिका नाही. गाव पातळीवरचा वाद गाव पातळीवर मिटला पाहिजे या भूमिकेतल्या आम्ही. निश्चित धामोरी जरी तालुक्याचं शेवटचं गाव असेल तर तालुक्यातली धामोरीतली घटना त्याचा वणवा तालुक्यात पोहोचू शकतो. आमची निश्चित इच्छा आहे कोरोना महामारी याचा वणवा पेटू नये. अत्रची घटना आम्ही काल कार्यकर्त्यांनी निवेदन दिले, शांततेच्या मार्गाने दिले. कुठेही 5 पेक्षा जास्त आम्ही जमा होत नाही. पण जर आमचं दैवत आमच्या बापावर जर कोणी चिकलफेक करीत असेल तर निश्चित आम्ही सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाला आमची निश्चित विनंती, आरोपीला 2 दिवसात शोधा, त्याच्यावर कारवाई करा. अॅट्रॉसिटी ऍक्ट जर कारवाई झाली नाही तर आम्ही निश्चित सांगतो तालुक्यात भव्य असं निदर्शन होतील, आंदोलन होतील, त्याची जबाबदारी सर्वोच्च प्रशासनाची राहील. आम्ही शांततेच्या मार्गाने राहू. आम्ही निश्चित कायदा कधीही हातात घेणार नाही, कारण कायदा भिमानी बनवलेला आहे आणि तो कायदा आम्ही मोडणार नाही. पण कितपर्यंत आमच्या गाळ्यापर्यंत आलं तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या बापावर जर कोणी चिकलफेक, जन्मदात्या बापाला शिवी द्या, एक वेळ सहन करू, पण बाबासाहेबाबद्दल एक शब्द सुद्धा आम्ही सहन करणार नाही. ही आमची वृत्ती नाही, कारण आमचा बाप बापापेक्षा मोठा असेल तर तो फक्त आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आहे. मग एवढंच बोलतो, प्रशासनाला विनंती करतो त्या आरोपीचा शोध घ्यावा. गाव कार्यकर्त्यांना विनंती करतो, जसं 8 दिवसापूर्वी शांततेची भूमिका घेतलेली, गाव पातळीवर शांततेची भूमिका घ्या. गावातले सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, तंटामुक्ती समितीचे तुमचे अध्यक्ष असतील, गावपातळीवर तो प्रश्न जो आरोपी असेल तो पोलीस प्रशासनाच्या ताब्यात द्या, त्याच्यावर कारवाई करा. आमचं निश्चित समाधान होईल. आमचा कायद्यावर विश्वास आहे, कारण कायद्याला मानणारे आम्ही आहोत. एवढं बोलतो मी. आपल्याला इतकंच सांगू शकतो की आरोपी हा एकतर विकृत मानसिकतेचा असला पाहिजे किंवा त्याने हेतुपुरस्कर जरी हे कृत्य केलं असेल तरी तो असे एकमेव जे लोक असतात तर त्या अशा लोकांच्या निर्घृण कृत्याबद्दल समस्त ग्रामस्थांना दोषी ठरवणं योग्य नाही. आणि म्हणून मी प्रकर्षाने आंबेडकरी जनतेला आणि माझ्या सर्व समाजबांधवांना सर्वप्रथम मी विनंती करेन की या प्रसंगी आपण जास्तीत जास्त संयमाचं प्रदर्शन करावं. आपण जेव्हा संयम दाखवतो तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की आपण कमजोर आहोत किंवा आपण डरपोक आहोत. परंतु ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट संयमाच्या माध्यमातून हाताळणी करतो त्या त्या वेळेला संबंधित तपास अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, त्यांना ते प्रकरण हाताळायला सोपं जातं. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण त्यांना 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. जर 2 दिवसामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून जर तपास झाला नाही असं तुम्हाला वाटलं तर 3 दिवशी आपण आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत, हे मी तुम्हाला प्रकर्षाने सांगतो. तिसरी गोष्ट,
संयम यासाठी राखायचा आहे की एका बाजूला पोलीस अधिकारी आपला तपास यशस्वीपणे पार पाडत असताना आपण सर्वांनी त्यांना आपल्याला मिळतील ते क्लू त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. संशयितांची काही नावं असतील तर ती अधिकाऱ्यांना कळवायची आहेत, म्हणजे त्यांना तपास करायला सोपं जाईल आणि मुख्य आरोपीपर्यंत आपल्याला पोहोचायला त्याची मदत होईल. तिसरी गोष्ट, गावामध्ये अशांततेचं वातावरण करण्याचा जर एखाद्याचा उद्देश असेल तर तो आपल्या असंयमीपणामुळे सक्सेस होऊ शकतो, त्याचा तो उद्देश सफल होऊ नये म्हणून आपण संयम राखायचा आहे. याचा अर्थ आपण असं नाही की आपण कमीपणा घेतो किंवा माघार घेतो किंवा डरपोक. ही घटना खूप निंदनीय आणि घाणेरडी आहे. जी विकृती कुणी असेल, जात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणार असेल, त्या विकृतीचा आम्ही आमच्या धामोरी गावाच्या वतीने 2 दिवस गाव बंद करून जाहीर निषेध करत आहोत. समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना आश्वासित करतो आणि ह्या घटनेचा तपास माननीय आपले सिंडिकेट डेप्युटी साहेब तसेच आपले तालुक्याचे कटके साहेब यांनी दोघांनी मिळून तो तपास शेवटपर्यंत न्यावा आणि त्या विकृतीला शासन ही 100% शासन देण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्या हवाली करावं असं मी सगळे आंबेडकर जनतेच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या वतीने अशी विनंती करतो. या ठिकाणी जे हे घडलं याचा शोध त्यांनी 100% लावा अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि हीच घटना मागच्या महिन्यात झाली होती दादा, पण ह्या घटनेचा तपास नाही लागल्यामुळं ही डबल ही घटना झालेली. ही जोपर्यंत हा तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही गाव तर चालून देणार नाही. आम्ही तिथं उपासणार सुद्धा कोपरगाव येऊन शेवटी बायका पोराशी बसणार आहे, तुम्हाला आताच सांगतो आम्ही. तर यावेळी शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की लवकरात लवकर आरोपीस अटक करू आणि जर कुणाला याबाबत काही माहिती असल्यास मला किंवा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना त्याची माहिती द्यावी. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कारवाई करू असं आश्वासन देताना या प्रकरणी प्रथम फिर्याद दाखल करून घेऊ असं त्यांनी म्हटलं. बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे, अवैध आहे. आमच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं नक्की या गोष्टीचा नुसाधिकार तर आपण करणार नाहीच, परंतु जी काही कायदेशीर कारवाई आहे ती 100% आपण करणार, म्हणजे करणारच. त्यावर एकदम चुकीचं आहे. कोणत्याही महापुरुषाविषयी कोणत्याही व्यक्तीविषयी असं लिहिणं किंवा त्यांच्याविषयी असे विचार मनात ठेवणं ही नक्की विकृती आहे आणि बेकायदेशीर गोष्ट आहे. हे तर थेट बाबासाहेबांविषयी अतिशय चुकीचं लिहिलेलं आहे. आपण काय कृती करता येईल, प्रत्यक्ष काय ॲक्शन करता येईल त्या दृष्टीनं विचार करू. एक थोड्या वेळामध्ये आपले जे कोणी गावातील जबाबदार प्रतिनिधी असतील त्यांची पहिल्यांदा आपण या घटनेविषयी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू. जोपर्यंत आपण गुन्हा दाखल करत नाही तर ते प्रकरण कुठेतरी असंच 1-2 दिवस आपल्याही भावना तीव्र असतात आणि मग नंतर काहीतरी दुसरं काहीतरी घडतं आणि आपण पहिलं विसरून जातो. तर असं होता कामा नाही, म्हणून आपण आता एक थोड्या वेळामध्ये गावातूनच तुम्ही कोणीतरी एक फिर्यादी चांगली व्यक्ती द्या, त्या व्यक्तीचे आपण संपूर्ण घटनेविषयी गुन्हा दाखल करू, FIR रजिस्टर करू. गावातील 2 चांगली माणसं 3 माणसं 4 माणसांसमक्ष आपण त्याचा पंचनामा आपण करत आहोत, त्याची फोटोग्राफी आपण केलेली आहे. सविस्तर आणि अतिशय व्यवस्थित त्याचा आपण पंचनामा करू, कारण कायदेशीर गोष्टीची पूर्तता आपल्याला यामध्ये करायची आहे. नुसतं आपण आज आपण नुसते भाषण करू आणि नंतर 1-2 दिवसांनी विसरून जाऊ तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्याला या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आहे. मला तर माहिती नाही, परंतु एक दोघांनी सांगितल्यावरून समजलं की कुठंतरी मागच्या वेळेस पण अशी घटना घडली, परंतु आपण सर्वांनी सामंजस्य दाखवलं त्यामुळे कदाचित ती गाव लेवलवर मिटली गेली. परंतु जर त्या दिवशी कदाचित गुन्हा दाखल झाला असता तर ही पुढची घटना टळली असती. म्हणून आपण आज पहिल्यांदा याचा गुन्हा दाखल करू. यावेळी बाळासाहेब आहिरे, सुभाष आहिरे, अरुण आहिरे, संजय आहिरे, सुनील आहिरे, बाळासाहेब आहिरे, अशोक आहिरे, गौतम आहिरे, पोपट आहिरे, अनिल आहिरे, अभिजित आहिरे, संदीप आहिरे, मारुती आहिरे, मिथुन पाटील, वैभव आहिरे, सुमित आहिरे आदींसह आंबेडकरी प्रेमी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SNN मीडिया, कोपरगाव.